माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो, फिजिकल नाही, अजित पवारांचं सूचक वक्तव्य. पुणे शहरातील भाजप नेते रवींद्र साळगावकर यांनी खडकी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पुणे एनसीपीला तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं रवींद्र साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. याशिवाय अजित पवार यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले. त्यावर अजित पवार यांनी मुंबईत असताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये अजित पवार म्हणालेत की कोणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी आणि सरकारने संरक्षण दिलं पाहिजे. जर त्यांच्यात गंभीरता असेल तर त्याला स्टेनगन सहित सुरक्षा द्यावी. अजित पवार यांनी पुण्यातील तक्रारीवर ही प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अजित पवार म्हणाले, तुम्ही मला इतक्या दिवसांपासून ओळखता, मी कायदा सुव्यवस्था संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून कोणताही धोका असण्याचे काहीही कारण नाही. राजकीय धोका असू शकतो पण फिजिकल धोका असू शकत नाही. खरं तर अजित पवार यांनी तक्रारदार असलेले रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्या लेटर हेडवर ही तक्रार दिली. यामध्ये खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसला तरी तक्रार पोलिसांनी घेतलेली आहे. कुणाच्याही मुळे कुणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं, सरकारने संरक्षण द्यावं. जर त्याच्यात गंभीरता असेल तर स्टेनगन सहित त्याला संरक्षण द्यावं. आता तुम्ही पत्रकार मित्र मला इतके वर्ष ओळखता, आता तुम्हाला तरी वाटतं का माझ्यामुळे कुणाला धोका आहे? मी कायदा सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा असा माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणजे एक कमिटी असते, त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, या तिघांच्या कमिटीमध्ये काही नेमणुका करायच्या असतात. त्याच्या संदर्भातली आज मीटिंग लावलेली आहे. ती काल लावली होती पण काल मुख्यमंत्री पुन्हा काही पाहणी करायला गेले होते, जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, गारपिटीनं नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे तिकडे. त्याच्यावर ती मीटिंग त्यांनी आज केलेली आहे, आता त्याच मीटिंगला निघालेलो आहे. परंतु मी काल मी सगळा आढावा माझ्या परीनं घेतला. जवळपास 1 लाख एकरापेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातलं कालपर्यंत झालेलं होतं. अजूनही हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजूनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची काही भागामध्ये शक्यता आहे अजून 2-3 दिवस. ते जर पडलं तर विशेषतः उन्हाळी पिकं असतात त्याचं अतोनात नुकसान होतं.